त्याचा अरोमाच एवढा स्ट्रॉंग येतोय ना, त्यामुळे कळतंय की मिसळ किती झणझणीत आहे. चेअर्स. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रदीप पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्थातच पोलिसांनी. मित्रांनो, खूप मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा मी आणि शंतनू आलेलो आहोत खारघरमध्ये मिसळ खायला. बरं, पावसाचा सीझन चालू आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये आपल्याला झणझणीत आणि गरमागरम असं काहीतरी खावंसं वाटतं. आणि माझ्यासाठी आणि शंतनूसाठी मिसळशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, ह्याच्या आधी आम्ही ठाणे फूडमध्ये एक मिसळ ट्राय केली होती, ज्याचं नाव होतं मार्तंड मिसळ. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जर तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर लवकरात लवकर जाऊन ती व्हिडिओ पहा. बरं, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बरं, जरा वेळ न घालता आपण पटकन आतमध्ये जाऊयात. लेट्स गो. सो आता आपण आलेलो आहोत घाटी मिसळ यांचे ओनर सचिन सरांकडे. सो त्यांनाच विचारूया आपण घाटी मिसळची आयडिया त्यांच्या मनामध्ये नेमकी कुठून आली. नमस्कार. गेले 12 वर्षापूर्वी आम्ही मंगलदास मार्केटला असा एक छोटासा गाडा टाकला. त्याच्यावरती फक्त मिसळपाव आणि वडापावच चालवत होतो. काही वर्षानंतर मग आम्ही 2-4 वर्ष तिथे केल्यानंतर आम्ही खारघरमध्ये आमच्या इथल्या घराच्या इथे आम्ही शिफ्ट झालो. तोच कन्सेप्ट आम्ही परत इथेच असं फुटपाथवरती चालू केला. एक 2 वर्ष आम्ही फुटपाथवरती काढली, त्याच्यानंतर एक छोटीशी टपरी घेतली. त्याच्यामध्येही आम्ही तोच आयटम घेऊन चालू केला. चांगला लोकांचा रिस्पॉन्स आला. लोकांनी आणखीन याच्यामध्ये डेव्हलप करायला सांगितलं आम्हाला की अजून तुम्ही मोठी जागा घेतली तर अजून पब्लिक येईल. त्याच्यानंतर आम्ही 5-6 वर्षानंतर 4 वर्षापूर्वी साधारण 4 वर्षापूर्वी हा गाळा घेतला, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याकडे येतील, बसतील, सफिशियंट लोकांना असं वाटेल बसून खायला. त्यामुळे आम्ही 40-45 लोकांची सिटिंग होईल एवढा मोठा आम्ही गाळा घेतला. आता बऱ्यापैकी आपलं मिसळ खायला लोक बऱ्यापैकी येतात. आपल्याकडे चांगली पार्किंग आहे, लहान मुलांना खेळायला स्पेस आहे आपल्या चांगल्या हॉटेलमध्ये. आणि असं म्हणजे फार कंजेस्टेड असं काही केलेलं नाही आहे आपण हॉटेलमध्ये. बरं, घाटी मिसळमध्ये वेगळं पण असं काय बाकी मिसळपेक्षा? घाटी मिसळ म्हणजे एक हा शब्दच असा आहे की घाटी म्हटलं की एक प्रत्येक मराठी माणसाला एक असा अभिमान वाटतं की घाटी म्हणजे प्रत्येकाला एक गाव असतं आहे. मग ते एक घाटी म्हटलं की एक झणझणीतपणा, तिखट असं. घाटी हा शब्द ऐकलं की असं तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे घाटी आयटम कोणतंही खायचं म्हटलं तर कोल्हापुरी आयटम म्हणा, नाही तर पुणेरी आयटम म्हणा, तर्रीदार आयटम खायचं म्हटलं की लगेच असं माणसाला एक आवड निर्माण होते. ते एक आपल्या मिसळचा प्रकार म्हटलं तर एक झणझणीत प्रकार आहे आपला. आणि 3 टाईपच्या मिसळ आम्ही बनवतो. एक फार तिखट खाणारा जो वर्ग आहे त्याच्यासाठी तिखट बनवतो. झालं तर मध्यम खाणारा वर्ग आहे म्हणजे कमी तिखट म्हणा नाहीतर मध्यम तिखट म्हणा. आणि लहान पोरांसाठी पण आपण एक छोटा कन्सेप्ट आपण हे केला आहे की एकदम साधी मिसळ त्याच्यासोबत एक स्वीट द्यायचं लहान मुलांना. हा एक चांगला कन्सेप्ट आम्ही चांगला हे आपल्या हॉटेलमध्ये चालू केलेला आहे. ओके. सो तुम्ही ऐकलं असेलच, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. जर तुम्हालाही घाटी मिसळची चव चाखायची असेल तर या ॲड्रेसवर नक्की या. ॲड्रेस मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जराही वेळ नाही घालवता आधी आपण प्लेटिंगकडे जाऊयात आणि मग वळूया टेस्टकडे. फायनली मिसळ थाळी आपल्या टेबलवर आलेली आहे.
बरं, घाटी मिसळची स्पेशालिटी काय माहिती आहे का? आता घाटी शब्द ऐकला की सर्वात आधी आपल्याला काय आठवतं, तर छत्रपती शिवाजी महाराज, तसाच कोल्हापुरी रांगडा ठसका, तेवढाच गोड स्वभाव आणि पदार्थाचा तिखटपणा, जो तिखटपणा चाखायला आज आम्ही आलेलो आहोत घाटी मिसळमध्ये, जे आहे खारघर इथे. बरं, फ्रँचायझीज आणि आउटलेटचा एक फायदा काय माहिती आहे का? आपल्याला त्या त्या पदार्थाची चव त्यांच्या शहरात जाऊन चाखण्यापेक्षा आपल्याला आपल्या शहरामध्ये बसून ती चव चाखायला मिळते. बरं, तुम्हाला जर घाटी मिसळची फ्रँचायसीज विकत घ्यायची असेल तर त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बरं, आता हे बघून तोंडाला पाणी सुटलं, पण चाखण्याआधी पुन्हा एकदा मी सांगतो की ह्यामध्ये मिसळमध्ये काय काय मिळतं. सो सर्वात आधी जी सोलकडी आहे ती मिसळ थाळीमध्ये मिळत नाही, ती आम्हाला यांनी स्पेशली दिलेली आहे. मिसळ थाळीमध्ये मिळतं ताक, एक पीस गुलाबजामुन, दही, मटकी, कांदा लिंबू जे मिसळमध्ये लागतंच, फरसाण, हा झणझणीत रस्सा, पापड आणि पाव. सो आता बघितलं असेलच तुम्ही की तोंडाला पाणी सुटलेलं आहे, आणि नेहमीप्रमाणे जे तोंडाला पाणी सुटतं तो पण मागे आहे. सो जरा वेळ नसेल तर मी पटकन ट्राय करतो. रस्सा टाकूयात. बरं, दही तुम्ही मिसळच्या वर सुद्धा टाकून खाऊ शकता, पण मला ते आवडत नाही, मी डायरेक्टली मिसळच खातो कारण की चव खूप छान लागते. लिंबू महाग झालेत, लक्षात असू द्या. सो ट्राय करूयात. ह्याचा आरोमाच एवढा स्ट्रॉंग येतो आहे ना, त्यामुळे कळतंय की मिसळ किती झणझणीत आहे. चेअर्स. बरं, प्रत्येक थाळीमध्ये गुलाबजामचा जो रोल असतो तो ह्यासाठीच, उद्या मिसळ जर तिखट लागली तरी स्वीट डिश म्हणून असतं. मिसळ खूप तिखट आहे, स्पायसी आहे, तेवढी चविष्ट पण आहे. वा. बरं, खूप साधा आणि सोप्पा मेनू आहे घाटी मिसळचा. बऱ्याचदा लोक मिसळमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात, त्यामुळे मिसळची चव तर जातेच जाते, मन पण उरतं खाण्यावरून. सो खूप साधा मेन्यू आहे, मेन फोकस घाटी मिसळवरच आहे कारण की ती स्पेशालिटी आहे. बरं, मिसळची अजून एक स्पेशालिटी काय माहिती आहे का? ह्यामध्ये यांनी पावडर फॉर्मवाले मसाले यूज नाही केलेत, जे बऱ्याचदा मिसळमध्ये यूज होतात. ह्यांनी अख्खे मसाले यूज केलेत. बरं, त्याचा फायदा काय? अख्खे मसाले फ्लेवर खूप छान सोडतात आणि त्यामुळे जास्त स्पायसी खाल्ल्याने जे पोटात जळजळपणा होतो किंवा ॲसिडिटी होते ते ह्यामुळे होत नाही. सो ही सर्वात चांगली गोष्ट मला वाटली. सोलकडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सो आपण इकडली सोलकडी पण एकदा ट्राय करूयात. बरं, सोलकडीचा फ्लेवर पण इथे वेगळा आहे, म्हणजे प्रॉपर एक वेगळी मेजवानी आहे घाटी मिसळ इथे. पोट भरतं पण मन भरत नाही जे असतं ना ते. हा हा, दही देतात ना दही मिसळमध्ये, सहसा ना मी दही मिसळमध्ये टाकून खात नाही. पर त्यात जर सोबत गुलाबजाम असेल ना तर मी माझा एक्सपिरियन्स काय करतो माहिती आहे, हे जे पाक असतं ना त्याचं दह्यात टाकतो आणि ते मिक्स करून खातो. हा फोडिस्तानीचा एक आपला आपला स्वतःचा एक्सपेरिमेंट आहे आणि छान पण लागतं. आधी खाऊन बघा आणि मग मला सांगा. वा हा गावा, आता चॅनल सबस्क्राईब करा, बाय. चव उत्तम होतीच. बरं, तुम्हालाही माहिती, जर घाटी मिसळ तुम्हाला भेट द्यायची असेल तर काय करायचं आहे? लवकरात लवकर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ॲड्रेस नोटडाऊन करायचा आणि भेट द्यायची घाटी मिसळला जे आहे खारघरमध्ये. बरं, अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत येईल, पण त्यासाठी तुम्हाला करायचं सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकनवर प्लेस करायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. मी प्रतीक पवार सध्यापुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन फूल व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मी डायरेक्टली मिसळच खातो कारण की चव खूप छान लागते.
सो ट्राय करूयात. हे राहिलं गट.